नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। आज एक खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की तुम्ही बघत असाल की बरेचसे जे झाडं असतात त्या झाडाच्या खोडाला एक खोड पोखरणारी अळी लागलेली असते, ठीक आहे। तर ती अळी आपण कशा पद्धतीने मारू शकतो किंवा तिला कशा पद्धतीने रोखू शकतो, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगणार आहे। खूपच सोपी पद्धत आहे, घरच्या घरी तुम्ही हे करू शकता, ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक एक दोन साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे। जसं की एक तार झाला, बारीक बारीक जो तार असतो, बघा तुम्हाला मी तार दाखवतो, ह्या असा जो तार आहे तो तार तुम्हाला घ्यायचा आहे। सुरुवातीला तार घेतल्यानंतर तो त्या छिद्रामध्ये टाकायचा, ठीक आहे। छिद्रामध्ये टाकल्यानंतर म्हणजे जिथपर्यंत तो तार जाईल तिथपर्यंत तो तार टाकत राहायचा, जेणेकरून काय होईल, समजा ती आळी जर खोलपर्यंत असेल तर ती आळी मरून जाईल त्या ताराने, ठीक आहे। मेल्यानंतर काय होते, आपल्याला त्यानंतर जी अळी असते दुसरी अळीसुद्धा त्यामध्ये तयार होऊ शकते। ती तयार होऊ नये यासाठीसुद्धा आपल्याला अजून एक उपाय आहे, पण तोपर्यंत काय करा तुम्ही, तो तार जो आहे तो जितका तुम्हाला आतमध्ये सोडता येईल तितका तो आतमध्ये सोडून काढून घ्या, ठीक आहे। तो काढल्यानंतर ती आळी मेली किंवा नाही हे सुद्धा कन्फर्म करायचं असतं। ते कन्फर्म कसं करणार, ज्यावेळेस तुम्ही तार बाहेर काढता त्यावेळेस त्या ताराला त्याचे काही अंश लागलेले असतात, काही पार्ट्स लागलेले असतात, त्याच्यावरून तुम्ही ते कन्फर्म करू शकतात, ठीक आहे। तर आता ते जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक छोटं जे इंजेक्शन असतं, इंजेक्शन तुम्हाला माहिती आहे, इंजेक्शनद्वारे काय करायचं, जे कीटनाशक असेल ते बघा मी तुम्हाला इंजेक्शन दाखवतो आहे। ह्या असं जे इंजेक्शन आहे ह्या इंजेक्शनद्वारे काय करायचं, कीटनाशक जे आहे ते आतमध्ये सोडायचं, ठीक आहे। तुमच्या घरात आपण शेतीला उपयोगी जे कीटनाशक वापरतो, बघा या ठिकाणी मी एक कीटनाशक या ठिकाणी घेतलेलं आहे, तर हे कीटनाशक काय करायचं, त्या इंजेक्शनमध्ये घ्यायचं। म्हणजे कुठलंही कीटनाशक चालेल, असं काही नाही पर्टिक्युलर एखादं कीटनाशक पाहिजे, कुठलंही कीटनाशक तुम्ही वापरू शकता यासाठी। ते कीटनाशक त्या इंजेक्शनमध्ये घ्यायचं, इंजेक्शन भरून घ्यायचं, ठीक आहे। इंजेक्शन भरून घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने सोडायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे। तर या ठिकाणी बघा तुम्ही, या पद्धतीने मी इंजेक्शन भरून घेतलेलं आहे आणि आपण हळुवारपणे आता काय करणार आहोत, त्या छिद्रामध्ये सोडणार आहोत, ठीक आहे। एकदम हळूच त्या छिद्रामध्ये सोडा, म्हणजे ते जे इंजेक्शनद्वारे आपण जे कीटनाशक सोडतो आहे ते बाहेर पडणार नाही, बरोबर त्या छिद्रामध्ये ते पूर्ण कीटनाशक जाईल। तर अशा पद्धतीने मी पूर्ण इंजेक्शन त्या छिद्रामध्ये सोडलं, बाहेर पडलेलं नाही। आता ते कीटनाशक समजून घ्या अळी जर मध्ये असली जरी तर काय होईल, तर ह्या कीटनाशकामुळे ती अळी मरून जाईल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो ह्या गोष्टी करू शकता, खूपच सोपं आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।